काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंगार यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. घर बांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली आहे. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखलं. जमिनी खरेदी करायच्या पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवण्यात येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकड्यांचा उपयोग काय असा रोकटोक सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून झालेल्या मुलाला पुरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 दिवसात प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना अटक करण्यात यश मिळवलं आहे. सिंधुदुर्गात रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 4,302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 486 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. अभिनेते प्रशांत दामले यांनी संकट काळात पडद्यामागील कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी छपऱ्यातील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्त्यावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार नाही तर धोकेबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 15 शाळांमध्ये शिष्यवृत्ती संदर्भात करण्यात आलेल्या एका पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मोठा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात आरक्षक अविनाश राय या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या घरमालकाच्या 1.5 वर्षाच्या मुलीला सिगरेटचे चटके दिले आहेत. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर 2020 मध्ये 15,699 कोटीचं जीएसटी संकलन झालं आहे. 24 वर्षीय महिलेचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याच्या घटनेनं पोलिसांना अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतलंय. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अमित खान सध्या आपला सिनेमा लाल सिंग चड्डा शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये होत आहे. मात्र आता शूटिंगबाबत वाद निर्माण झाला असून भाजप आमदाराने या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मराठा मंदिर इथं शांतपणे मराठी भाषिकांचा मेळावा सुरू असताना कन्नड रक्षण वेदिकेचा धिंगाणा पाहायला मिळाला. मराठा मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना मनसेनं उत्तर दिलं आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या तत्वांची तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकू नये असं मनसेनं म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनांवरून 1,500 मेट्रिक टन करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्राकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यापुढे रितसर वाळूसाठी लिलाव घातला जाईल आणि सर्वसामान्य लोकांना ती परवडेल असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. कबुला आजार प्रश्नी गेली 25 वर्षे मी ज्या लोकांसाठी झटत होतो हा प्रश्न आता निश्चितच सुटणार असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. कबुला आजार प्रश्नी चौकुळ आंबोली वेगळे भागातील ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रश्नाचा अंतिम निर्णय थोड्याच दिवसात होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला एक मोठं यश मिळालं आहे. राजधानी श्रीनगरच्या जवळ असलेल्या एका कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर ठार झाला आहे. अमेरिकेतील शिकागोमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. काही नराधमांनी कवऱ्याची सीमाच पार केली आहे. त्यांनी एका गर्भवती महिलेची हत्या केली. इतकंच नव्हे तर त्यांनी महिलेचं पोट फाडून त्याच्या पोटातून बाळालाही बाहेर काढलं आहे. विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी 12 नावं ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. ही नावं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहेत. योग्य वेळ आली की ती नावे आम्ही जाहीर करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. केवळ चेष्टा मस्करीतून निर्माण झालेल्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना माहिमेते घडली आहे. जेम्स बॉन्ड फेम अभिनेते शॉन कॉनेरी यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शॉन कॉनेरी यांना त्यांच्या खास शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. एकतर्फी प्रेमातून वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने 17 वर्षीय मुलीचा भर रस्त्यात गळा चिरला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.